नमस्ते, आईचं प्रेम ह्या किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण करणार आहोत तांदळाची खीर एकदम वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी साहित्य काय काय लागले ते बघून घ्या. एक लिटर दूध घेतलं आहे, ही बासमती राईस आहे एक वाटी, ते मी अर्धा तास भिजून घेतलेलं आहे. ही कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे, काजू बदाम आणि इलायची पावडर. तर सर्वात प्रथम आपण कुकरमध्ये तांदूळ घालून घेऊया. पाहू शकता मी कुकर घेतलेला आहे. हे तांदूळ थोडेसे असे तोडून एक वाटी दूध घालूया आणि कुकर लावून दोन शिट्ट्या होऊ देऊ. कुकर उघडून बघूया. एक शिट्टी दिलेली आहे. मस्तपैकी आपला भात एकदम हे झालेला आहे. आपण आता एक पॅनमध्ये काढून घेऊया. आपण पॅनमध्ये काढून घेतलेला आहे भात. आपण ह्याच्यात दूध घालून घेऊया. मस्तपैकी एक उकळी येऊ देऊया. मग नंतर आपण कंडेन्स मिल्क आणि ड्रायफ्रूट आणि इलायची घालूया. आपण अर्धा चमचा इलायची पावडर घालूया. कंडेन्स मिल्क घालूया. आपण ह्याच्यात आहे ना कंडेन्स मिल्कच घातलेलं आहे, साखर बिलकुल घातलेली नाही. तुम्हाला जर साखर हवी असेल तर तुम्ही थोडीशी साखर घालू शकता, जर अजून गोड हवं आहे तर. एकदम मिक्स करून घेऊया. आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालूया. थोडेसे ड्रायफ्रूट आपण सर्व करताना घालूया. पाहू शकता आपली खीर रेडी झालेली आहे, एकदम घट्ट झालेली आहे. चला आपण सर्व करूया. अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आईचं प्रेम ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.